कर्नाटक राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचा पुढील अनर्थ टाळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा बेंगलोर येथे एक बैठक घेऊन मंगळवारपासून 14 दिवस लॉकडाऊन केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनची बातमी बेळगाव शहरात वाऱ्यासारखी पसरताच उद्यापासून काही साहित्य मिळेल न मिळेल याचा धसका घेतल्याने नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. मात्र जनतेने खरेदी करण्यासाठी केल्याने सोशल डिस्टन्स पाळण्यात आले नव्हते. काही जणांनी मास्क वापरले होते तर काही जणांनी वापरले नव्हते. मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असून देखील नागरिकांनी अजूनही त्याची दक्षता घेतली जात नाही, त्यामुळेच रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळेच सरकारला लॉकडाऊन शिवाय पर्याय नव्हता. जनतेनेही सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करा असे आवाहन करण्यात आले आहे.